छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपीचे प्रकार आढळलेले आहेत. 300 ते 500 रुपयांपर्यंत पेपर विकले जाण्याच्या घटना आणि कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल होत आहेत, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आपल्यासोबत उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. सर, या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं पाहता, काय कारवाईचे आदेश दिले जाणार आहेत? विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे आणि केवळ चौकशी करून जिथे ज्या दुकानामध्ये हे चाललं आहे त्याच्यावरच ॲक्शन व्हायचं नाही, तर त्या कॉलेजमध्ये जे जे विद्यार्थी परीक्षा देतील त्यांच्या प्रश्नपत्रिका ह्या अंडर ऑब्झर्वेशन स्पेशल निरीक्षणाखाली तपासल्या जातील आणि जर काही आक्षेपार्ह आढळलं तर त्या विद्यार्थ्यांवर कारवाई होईल. एकीकडे आपण पाहतो मोठ्या प्रमाणात स्क्वॉड नेमले जात आहेत, मात्र तरीही देखील अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने वाढताना पाहायला मिळतात. आणि इझी लाईफची सवयच लागली आहे लोकांना आणि त्याला कठोर कारवाईशिवाय काही पर्याय नाही, तर मी ताबडतोब कुलगुरूंना आदेश दिलेत. याला जोडून एक दुसरा प्रश्न असा की ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री हे लाळघोटे आहेत, गृहमंत्री त्यांनी पदातून मुक्त व्हावा, राजीनामा द्यावा अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे, कसं पाहता? फडतूस असा फडणवीसांचा उल्लेख केला ठाकरे. असं आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणाची भाषा आणि लेवल खूप खाली चाललेली आहे आणि त्यामुळे उद्धवजींनी हा विचार केला पाहिजे की जी सुसंस्कृत माणसं असतात त्यांनी अशा प्रकारचे शब्द उच्चारायचे नसतात आणि अशा प्रकारचे शब्द उच्चारून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण एक नवीन वाईट पायंडा पाडतो आहे आणि ज्यावेळेला आपण चिखलामध्ये दगड मारतो त्यावेळेला त्या चिखल आपल्याही अंगावर उडतो, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. राजकीय टीकाटिपणी तर झाली, मात्र आपण पाहिलं तर ठाकरे गटाकडून पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होताना पाहिलं, म्हणजे अंबादास दानवे तर टीका केली पण ठाकरेंनी पुन्हा आता पोलिसांचा लाचार असा उल्लेख केलेला आहे. आपल्याला न्याय नाही मिळाला की ती यंत्रणा लाचार आहे, विकली गेलेली आहे. कसब्यामध्ये जिंकलं की EVM चांगला आणि चिंचवडमध्ये हरले की EVM वाईट. हां, एखादा निर्णय त्यांच्या बाजूने लागला की न्यायालय चांगलं, निर्णय त्यांच्याविरुद्ध लागला की न्यायालय वाईट, न्यायालय विकलं गेलेलं आहे, या देशात लोकशाही राहिली नाही. या देशामध्ये लोकशाही आहे म्हणून तर इतकं रोज उठून संजय राऊत बोलतायत ना. जर कारवाई करायच्या म्हटल्या तर ज्या प्रकारे ते पंतप्रधानांवर बोलतात त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. पोलिसांना यात उठलं जातं नाही, म्हणून म्हटलं ना की त्यांचा सिस्टीम तोडण्याचाच, म्हणजे त्यांनी 33 महिन्याच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये हाच प्रयत्न चालवला की सिस्टीम मोडायचा, मंत्रालय द्यायचं नाही, लोकांना भेटायचं नाही, कॅबिनेट बैठकांचा पत्ता नाही, कॅबिनेट बैठकांमधल्या निर्णयांची अंमलबजावणी नाही, अशा सिस्टीम तोडण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो. तसं सगळ्या ह्या न्यायालय, पोलीस, निवडणूक आयोगाच्यावर घणाघाती हल्ला करायचा आणि त्यांना नाउमेद करायचा. धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन निकेतनसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.